शिर्डी ग्रामस्थ आणि पारनेरकर गुरुसेवा मंडळ पारनेर यांच्या वतीने साईबाबा समाधी मंदिरात सुवर्ण कलशारोहण स्मृतिदिन पार पडला। शिर्डीच्या साई समाधी मंदिराच्या सुवर्ण कलशारोहणास 71 वर्ष पूर्ण झाले असून करोडो साईभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साई समाधी मंदिराच्या सुवर्ण कलशारोहणाचे पूर्णवादाचार्य डॉ रामचंद्र महाराज पारनेरकर यांनी 29 सप्टेंबर 1952 साली साई समाधी मंदिराचा कलशारोहण झाल्यामुळे आज त्या स्मृतीस वंदन करण्यासाठी शिर्डी ग्रामस्थांनी पारनेरकर गुरुसेवा मंडळाच्या वतीने कलश पूजन करण्यात आले। साई मंदिराच्या प्रवेशद्वार क्रमांक 4 समोर साई मंदिर सुवर्ण कलशाची प्रतिकृती आणि पारनेरकर महाराजांच्या पादुकांचं पूजन करण्यात आलं। या प्रसंगी ॲडव्होकेट गणेशदादा पारनेरकर, DYSP संदीप मिटके, माजी विश्वस्त सचिन तांबे, कमलाकर कोते आदींसह पारनेर व शिर्डी ग्रामस्थ हजर होते। यंदाचे महत्त्व म्हणजे पारनेरकर महाराजांच्या पादुका साई समाधी मंदिरात नेण्यात आल्या आणि साईंचे दर्शन घडवून पुन्हा पाद्यपूजा देखील करण्यात आली। करोडो साई भक्त साई समाधीच्या दर्शनाबरोबरच साई मंदिराच्या कलशाच्या दर्शनाने देखील धन्य झाल्याचं समाधान व्यक्त करत असतात। त्यामुळे साईबाबा संस्थाने सुवर्ण कलश स्मृतिदिन साजरा करावा अशी मागणी शिर्डी ग्रामस्थांनी केली आहे। 71व्या सुवर्ण कलशारोहण स्मृतिदिनाच्या निमित्ताने जो कार्यक्रम शिर्डी ग्रामस्थ आणि श्री गुरुसेवा मंडळ पारनेर यांच्या वतीने संपन्न झाला, यात अत्यंत महत्त्वाची आणि भाग्याची गोष्ट अशी आहे की शिर्डी संस्थांनी परमपूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर यांच्या पादुकांचं साई मंदिरातील साई समाधीच्या तिथल्या पादुकांवर यथावत विधिवत पूजन केलं आणि शिर्डी संस्थांच्या वतीने हा कार्यक्रम साजरा केला जावा या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यात आलं, याचा आम्हा सर्व पूर्णवादी कुटुंबियांना आनंद झालेला आहे। वास्तविक डॉक्टर पारनेरकर महाराजांनी 29 सप्टेंबर 1952 या मंदिराचं कलशारोहण केलं होतं। आज आमच्या सद्भाग्याने त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले श्रीयुत गोरक्ष हेही आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते। गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी, त्यानंतर पूर्णवादी परिवारातीलही खूप सारी मंडळी आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिली आणि कार्यक्रमाचा आनंद शतगुणित केला। श्री समर्थ सद्गुरू साईबाबांच्या चरणी हीच प्रार्थना आहे की उत्तरोत्तर ह्या कार्यक्रमांमध्ये या कार्यामध्ये अशीच वाढ होत राहो, त्याकरता त्यांनी आम्हाला शक्ती आणि बुद्धी द्यावी अशी त्यांच्या चरणी मी प्रार्थना करतो। धन्यवाद। एस9 मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।